नमस्कार, लाई कोल्हापूरमध्ये मी दीपाली आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अंध युवक मंच यांचा एक नवरंग वाद्यवृंद आहे. या वाद्यवृंदामध्ये आपले दृष्टीहीन बांधव वेगवेगळ्या प्रकारची वाद्य अगदी लीलया वाजवतात. आता माझ्यासोबत आहेत अंध युवक मंचाचे महासचिव बशीर शेठ. तर जाणून घेऊयात या वाद्यवृंदाविषयी त्यांच्याकडूनच. ह्या अंध युवक मंच ह्या संस्थेमध्ये आम्ही अंध मुलांना शिक्षण देतो पहिली ते पंधरावीपर्यंत. आणि शिक्षण देत असताना हा जो विद्यार्थ्यांचा जो सर्व खर्च आम्ही जो करत असतो विद्यार्थ्यांचा, तो आम्हाला शासनाचा कुठलाही अनुदान नाही, तरी आम्ही ते समाजातून कोणाकडून वस्तूस्वरूपी कोणाकडून आर्थिक स्वरूपी अशा मदतीवर आम्ही कार्यक्रम हे सगळा खर्च करत असतो. तसंच आता वेगवेगळ्या गणपती उत्सव असू दे, नवरात्र उत्सव असू दे, कोणाचं लग्न असू दे, कोणाचं काय, तर त्यामध्ये पण सांस्कृतिक कार्यक्रम लागतात. तर आमच्या अंध कलाकारांनी नवरंग वाद्यवृंद ऑर्केस्ट्रा बसवलेला आहे अंध युवक मंच संस्थेचा. त्यामध्ये 15 अंध कलाकार आहेत. चांगल्या प्रकारे ऑर्गन वाजवतात, गाणी म्हणतात, भावगीतं, भक्तिगीतं, नवीन चित्रपट गीतं. हा 3.5 तासाचा कार्यक्रम आम्ही करत असतो. आणि ह्या कार्यक्रमातून जे मिळणारे जे मानधन असते, त्या मानधनावर थोडे कलाकारांना थोडे संस्थेला अशा प्रकारे आम्ही वापरत असतो. मला सांगायला आनंद वाटेल की कोल्हापुरातील चांगला आम्हाला प्रतिसाद बऱ्यापैकी मिळत गेला आणि असं इथून पुढं असंच मिळो असं मी सर्वांना विनंती करतो. कारण आपण या सामाजिक कार्याला जर चांगली मदत केली तर एक चांगला आम्हाला तुमचा आशीर्वाद मिळेल. आणि एवढंच नाही की संस्था जे आहे ही संस्था अंधांनी अंधांकरिता चालवली जाते. म्हणजे ह्या संस्थेमध्ये 9 अंध संचालक आहेत, हे स्वतः अंध आहेत. आणि आमच्याकडे जे विद्यार्थी आहेत हे सुद्धा स्वतः अंध आहेत. फक्त आमच्याकडे एक स्वयंपाकासाठी एक लेडीज आहेत, त्या फक्त दिसणाऱ्या आहेत, नाहीतर आमच्याकडं 30 ते 35 स्टाफ आहे तो पूर्ण अंध आहे. हे स्वतः जन्मता अंध आहेत. काहींना मध्यंतरी झालेले आहेत. आमचे संस्थेचे अध्यक्ष संजय ढेंगे यांना 1995 पासून चांगलं दिसत होतं. 1995 नंतर त्यांची दृष्टी गेली. तसेच अजय वनकुंद्रे म्हणून आहेत, ते आमचे इथं राहणारे जे मुलं आहेत 1 ते 10 ते विकास हायस्कूल दुधाळी त्या ठिकाणी हे मुलं शाळेला जातात. त्या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे एक शिक्षक विषय शिक्षक दिलेला आहे, ते या मुलांना आमच्याकडे शिकवत असतात. अशा आमच्या सगळ्या बरेच आमचे पदाधिकारी आहेत. ज्यावेळी मदत आम्हाला कमी पडते त्यावेळी आम्ही संचालक बोर्ड सगळे छोटे मोठे आम्ही कामधंदे करत असतो खाजगी कंपन्यांमध्ये संस्थांमध्ये, अशा वेळी आम्ही ते वापरत असतो. कारण इमारत आहे ती भाड्याची आहे, जर महिन्याला इथं 6000 रुपये भाडं द्यावं लागतं. रोजचा जेवण खाणं सिलेंडर हे सगळं आम्हाला रोजचा खर्च नाही म्हटलं तरी, महिन्याचा खर्च नाही म्हटलं तरी 30 ते 35 हजार एवढा खर्च आम्हाला अपेक्षित असतो. तरी एवढं सांगतो की आपण सर्वांनी जेवढे संस्थेला होता होईल तेवढे मदत करून संस्थेला सामाजिक कार्यासाठी सहकार्य करावे. धन्यवाद.
नमस्कार, माझं नाव राहुल अप्पा आपटेकर. मी आपल्यासमोर काही हिरोंचा आवाज आपल्यासमोर सादर करतो आहे. आणि आपण सर्वांनी जो चित्रपट असेल शोले चित्रपट पाहिला असेल, तर शोले चित्रपटामध्ये एक शेवटचा डायलॉग आहे की बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना. तर तो डायलॉग जर प्रत्येक हिरोने आपल्या पद्धतीने सादर केला तर तो कसा वाटेल हे मी आपल्यासमोर सादर करतो आहे. तर प्रथमतः आपले मराठी चित्रपटातील एक खलनायक निळू फुले कसं म्हणतील, बसंती या कुत्र्यांसमोर काय नाचतीस, काय नाचतीस, नाचायचं बंद कर आणि संध्याकाळी आपल्या वाड्यावर ये चा गब्बर चा. त्यानंतर आपले मराठीतील एक जे डबल मिनिंग बोलतात ते आणि आपल्यात दुर्दैवाने आपल्या सध्या आपल्यात नाही आहेत असे दादा कोंडके ज्यांनी पुरी चित्रपटसृष्टी हलवून सोडली ते त्यांनी सादर केला तर कसं वाटेल, त्या मायलाय बसंती त्या मायलाय याच्यासमोर नाही नाचत याच्यासमोर काय नाचत मायलाय पण आता बंद कर एकदम त्या मायला बाबा त्या मायला. त्यानंतर आपले शक्ती कपूर हिंदी चित्रपटातील एक अभिनेते, आऊ बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना, आऊ मत नाचना. त्यानंतर आपले मराठी चित्रपटातील एक अभिनेते आपल्या कोल्हापूरचेच गणपत पाटील, तर ते कसं सादर, चल गं बाई बसंती या महिला मुर्दाणासमोर काय नसतीस, त्यापेक्षा आपला पडत बरं बाई, चल 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 चल. तर काय काय होतं की मी माझ्या मित्राच्या लग्नाला गेलो होतो आणि माझ्या मित्राच्या लग्नाला गेल्यानंतर लग्न झाल्या शेवटला आलं की एक पद्धत असते की नावं घ्यायची, तर तिथं ती नावं घेतली कशी घेतली किंवा ती नावं कशी सादर केली तर ती मी आपल्यासमोर सादर करतो आहे. तर नावं अशी की सुरुवात करतो आहे मी. तर तिथं बऱ्याच प्रकारच्या महिला होत्या, खेडेगावातल्या होत्या किंवा शहरातल्या होत्या. तर शहरातल्या प्रथमतः महिलेला आग्रह झाला की नाव घेण्याचा, तर तिला नाव कसं घेतलं ऐका, गाईच्या शेणानं सारवलेली जमीन, गाईच्या शेणानं सारवलेली जमीन त्यावर काढली नक्षीदार रांगोळी, त्यावर काढली नक्षीदार रांगोळी, त्यावर ठेवला चंदनाचा पाट, त्यावर ठेवला चंदनाचा पाट आणि आमच्या अजयरावांशी लग्न केलं, लागली माझी वाट. त्यानंतर आता शहरामधल्या स्त्रीनं नाव घेतल्यानंतर आपल्या ग्रामीण महिला तर काही कमी आहेत काय, त्यातलीच एक ग्रामीण महिला पुढे आली आणि तिनं आपल्या नवऱ्याचं नाव कसं घेतलं ऐका, पाटच्या पऱ्याला कुंबड कुकती, पाटच्या पऱ्याला कुंबड कुकती आणि आमच्या प्रतिप्रवरा बघून सारी कुकत्री भुकते किंवा. त्यानंतर दुसऱ्या काय महिलेनं नाव कसं घेतलं ऐका, सुंदर सुंदर हरणाचे वाकडे तिकडे पाय, सुंदर सुंदर हरणाचे वाकडे तिकडे पाय, आया हे कुठे दिसत नाहीत, खड्ड्यात पडले की काय. त्यानंतर दुसऱ्या एका महिलेनं आपल्या नवऱ्याचा त्यांचा व्यवसाय होता तो मटणाचा होता आणि आपल्या मटणाच्या व्यवसायाला अनुसरूनच तिनं नाव कसं घेतलं ते मी सादर करतो आपल्यासमोर, चांदीच्या ताटात मटणाचं तुकडं, चांदीच्या ताटात मटणाचं तुकडं आणि घास भरवते मेल्या थोबाडकर इकडं. मी ताई लहानू भेसर बोलते, मी औरंगाबाद येथून आले, मी 11वीपासून इथे शिकते, आता FYBA शिकते, DD शिंदे कॉलेजला शिकते. माझं नाव गोविंद मोहन पाटील, राहणार जाकापूर तालुका कोटेमंगल जिल्हा सांगली. मी तर 2012 शिकण्यासाठी आलो, ज्यावेळेस मी शासकीय अंधशाळा कुडाळमध्ये शिकत होतो. इथं आल्यानंतर मी 9वीला आता या 10वीमध्ये शिकत आहे. मी 9वी आणि 10वी तर 2 वर्ष शिकतो आहे. इथं मला खूप छान सहकार्य लागलं आणि इथं वैशिष्ट्य म्हणजे अंधांनी अंधांसाठी चालवली जाणारी संस्था माझ्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा झाली, महाराष्ट्रातच पहिली संस्था आहे आणि हे खूप छान प्रकारे मला शिक्षण देत. शासके सामने पान फेंक कर वह दौड़ी, क्या क्या देखती है,
कशाला कशाला उद्याची बात आता बातमी एका क्षणात।